नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती मागील काही दिवसापासून आपण लहान मुलांच्या संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण अभ्यास कशा प्रकारे करावा परीक्षेला तोंड कसं द्यावं या प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बनवत आहोत त्याचप्रमाणे एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेतोय तो, तो म्हणजे अभ्यास करताना उत्तरं मोठ्यानं वाचणं हे किती फायदेशीर असतं या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळं जर त्या गोष्टी दीर्घकाळ आपल्या लक्षामध्ये ठेवायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागल किंवा मोठ्यानं वाचल्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो या सर्वच गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मिळवा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ज्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असतील तर चला मित्रांनो तर बोर्डाच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत सर्वच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षेची तारीख जवळ येऊ लागली की धडकी भरायला सुरू होते परीक्षा आणि अभ्यास म्हटलं की विद्यार्थ्यांना अक्षरशः धडकी भरते याचा आपल्याला माहितच आहे आणि अभ्यास नेमका कसा आणि कुठून सुरू करायचा या प्रश्नांची विद्यार्थ्यांना खूप सारी भीती वाटत असते वर्षभरात जेवढं काही शिकलेलं आहे किंवा वर्षभरामध्ये जेवढं काही शिकवलेलं आहे त्या सर्वच गोष्टी आपल्या लक्षात राहतील की नाही आणि परीक्षेत ते नीट लिहू शकू की नाही अशा प्रकारची चिंता आपल्या मनामध्ये म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असते परंतु त्या प्रश्नांची मोठी नाम लचक अशी उत्तरेसुद्धा असतात आणि ती प्रत्येक उत्तर अगदी आत्मविश्वासानं ना आपल्याला डोक्यामध्ये ठेवून त्या गोष्टी लिहायच्या असतात त्याच्यामुळं कुठंतरी आपल्याला परीक्षेची भीती वाटायला सुरुवात होते आणि ही मोठी उत्तरं लक्षातच राहत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते परंतु आता काळजी करायची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला अशा प्रकारचं किंवा मी तुम्हाला अशा प्रकारची गोष्ट सांगणार आहे किंवा अशा प्रकारची एक टिप्स देणार आहे त्यामध्ये उत्तर आपल्या अगदी लक्षामध्ये राहणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघा कुठल्याही प्रकारचा अभ्यास करत असताना कोणताही विषय अभ्यास करत असताना प्रथमता विषय मोठ्याने वाचण्याची सवय लावली पाहिजे तर बघा संयम वाढवण्यासाठी एक चांगला श्रोता होणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे एखाद्या विषयाची माहिती जर आप शिक्षक किंवा आपले मित्र तुम्हाला जर सांगत असतील तर त्या ठिकाणी अतिशय शांतपणे ती माहिती ऐकून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे एक चांगला तज्ज्ञ होण्यासाठी किंवा एक चांगला अभ्यास सुरू करण्यासाठी आपल्याला एक चांगला श्रोता होणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर उत्तरांना कोडिंगमध्ये बदलून कोडिंगद्वारे वाचन करणे किंवा अभ्यासाचा पॅटर्न बदलणे ह्यासुद्धा गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये या सर्व गोष्टी काय होतील आपल्या लक्षामध्ये राहतील त्याचबरोबर या गोष्टींमुळं काय होतं की दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणून अभ्यासादरम्यान लहान ब्रेक घेण्याची सवय लावा सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा कधी आपण अभ्यास करू त्यावेळेस छोटासा ब्रेक आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे तासभर समजा अभ्यास केला तर एक पाच मिनटाचा ब्रेक घेऊन पुन्हा अभ्यासा श्री अभ्यासाचा श्रीगणेशा करायला हरकत नाही त्याच्यामुळे छोटे छोटे ब्रेक घेत चला त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि अभ्यासादरम्यान किंवा परीक्षेदरम्यान एक चांगल्या प्रकारचा पोषण आहार घेणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे कारण आपला डाएट व्यवस्थित असेल तरच आपल्या स्मरणामध्ये बऱ्याच गोष्टी राहतात त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी ज्या वेळेस आपल्याला आपला परीक्षा जवळ आलेली आहे अशा प्रकारचं टेन्शन जर आपल्या मनामध्ये असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका तुम्हाला नक्कीच फायदा होईल धन्यवाद